नमस्कार. आज कर्मयोगी कैलासवासी अंकुशराव टोपे साहेब यांची सातवी पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने मी त्यांच्या प्रतिमेस मनापासून अभिवादन करतो. आणि एक नक्की आहे की बघता बघता 7 वर्ष झाले, माणसं जातात, परंतु जो विचार आहे तो नेहमीच प्रेरणा देत राहतो. आणि त्यामुळे त्यांचं असलेलं अत्यंत शिस्तप्रिय जीवन, त्यांची असलेली सामान्य माणसाप्रतीची असलेली त्यांची भूमिका की तो केंद्रबिंदू आहे आणि त्याचाच विकास झाला पाहिजे, त्याचबरोबर त्यांचं असलेलं जे मोठं योगदान की ज्यामध्ये सातत्याने गोरगरीब दीनदलित मुलं शिकले पाहिजेत, त्यासाठी शिक्षणाचं कार्य करणं, सहकारातून आर्थिक समृद्धी निर्माण करणं, आर्थिक उन्नती शेतकऱ्यांची करणं, ह्या सगळ्या कार्याकडं त्यांनी खूप लक्ष दिलं. आणि या सगळ्यांमध्ये नेहमी ते कुटुंब वात्सल्यसुद्धा त्यांनी कधीच सोडलं नाही. आमच्यावरसुद्धा चांगले संस्कार करण्याचं काम त्यांनी केलं, त्यामुळे आम्ही जे काही आहोत ते त्यांच्या संस्कारामुळेच आहोत हे मला सांगायला मनापासूनचा अभिमान आहे. आणि खूप लोक घडवले, उभे केले, विचारांनी उभे केले आणि त्यातून निश्चित प्रकारे आज या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये त्यांचं निश्चित प्रकारचं एक विचाराची खूप मोठी शिदोरी घेऊन लोक पुढेही काम करत राहत आहेत. तर आजच्या या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांचा हा विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्धार सर्वच त्यांच्या विचारांचे पाईक असलेल्या सर्व लोकांनी केलेला आहे. आणि आज एक घरगुती पूजा करून त्यांचा पुण्यतिथी आम्ही अतिशय कौटुंबिक पद्धतीनं सर्व जवळच्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आज या ठिकाणी साजरी केलेली आहे.